नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट. सिंपल इंटरेस्टच्या सेकंड व्हिडिओ मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज घेऊन आलो रेट ऑफ इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करता येईल याच्या काही शॉर्टकट्स. मागच्या व्हिडिओ मध्ये सिंपल इंटरेस्ट सांगितलं होतं, आता रेट ऑफ इंटरेस्टचे कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवणार. याच्यामध्ये एक्झाम्पल मी घेतलंय, प्रिन्सिपल अमाऊंट दिलंय, टाइम ड्युरेशन दिलंय, टीए स्टँड फॉर टोटल अमाऊंट, म्हणजे ही ती अमाऊंट असणार प्रिन्सिपल अमाऊंट प्लस तुमच्या सिंपल इंटरेस्ट ऍड केल्यानंतरची अमाऊंट, आणि मला विचारलं रेट ऑफ इंटरेस्ट किती असणार. आर बद्दलची गोष्ट लक्षात ठेवा, आर नेहमी असतो तुमचा पर ॲनम, एका वर्षाचा इंटरेस्ट रेट असतो. एवढंच डोक्यात ठेवायचं आहे. मला सांगा टोटल इंटरेस्ट, टोटल अमाऊंट किती, 6900. माझी प्रिन्सिपल किती, 600. म्हणजे जर मी दोघांचा डिफरन्स जर केला तर मला सिंपल इंटरेस्ट भेटणार तो असणार 6900 मायनस माझे 6000, म्हणजे 900 रुपये. बरोबर, मला 900 रुपये किती वर्षानंतर भेटतात ते भाऊ, मला 900 रुपये 3 वर्षानंतर भेटतात ते. मला आर काढायचं आहे, आर म्हणजे एका वर्षासाठी असतो, म्हणजे मी बोलणार हे जे 900 रुपये मला भेटत होते हे मला 3 वर्षाने भेटत होते, तर मला मला एका वर्षामध्ये किती रुपये भेटणार, हाच तर क्वेश्चन आहे. बरोबर, हाच तर क्वेश्चन मला काढायचा आहे. जर मी सॉल्व्ह केलं तर माझी एक्सची किंमत येणार 300 रुपये. आता मला रेट विचारलाय, मला 300 रुपये एवढा रेट ऑफ इंटरेस्ट भेटतोय, किती रुपयावर प्रिन्सिपल अमाऊंटवर नेहमी आपण हा कॅल्क्युलेट करतो, ती दिली मला 6000 × 100. याला जर मी सॉल्व्ह केलं, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, आपण गेला 6×5 5% झाला माझा रेट ऑफ इंटरेस्ट. व्हेरी सिम्पल. हे पर्टिक्युलर प्रॉब्लेम हँडल करण्यासाठी पहिली गोष्ट, सिम्पल इंटरेस्ट मी काढून घेणार, तो टोटल अमाऊंट मायनस प्रिन्सिपल अमाऊंट जितका आला तो ह्या पर्टिक्युलर टाइम ड्युरेशन साठी होता. मला आर काढायचा होता, आर नेहमी एका वर्षासाठीच असतो, एका वर्षाची किंमत 300 आली, मला एका वर्षी 300 एवढा इंटरेस्ट भेटतो, किती प्रिन्सिपल अमाऊंट 6000 तर माझा रेट ऑफ इंटरेस्टला मल्टिप्लाय बाय 100 करणार, कारण पर्सेंटेज होतं तो आला माझा 5%. तर हा होता माझा रेट ऑफ इंटरेस्ट काढायची टेक्निक. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही दुसरे अननोन काढण्याच्या टेक्निक्स घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.